आणि आता बुलेटिन मध्ये महाराष्ट्रातील गावाकडच्या बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। गोंदिया जिल्ह्यात 12वीच्या पहिल्याच इंग्रजीच्या पेपरला 431 विद्यार्थ्यांनी दांडी मारली आहे, तर गोंदिया तालुक्यात 5 विद्यार्थी कॉपी करताना सापडले। गोंदियामध्ये कॉपीमुक्त अभियान फोल झाल्याचं समोर आलेलं आहे। परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या खिडकीजवळ जाऊन कॉपी देतानाचे व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत। 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचवावं, तसंच परीक्षा केंद्रावर जाणाऱ्या मार्गावर विद्यार्थ्यांनी बसला हात दाखवल्यास त्याला बसमध्ये घ्यावं, अशा सूचना एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाच्या महाव्यवस्थापकांनी राज्यातील विभाग नियंत्रकांना केलेल्या आहेत। पोलीस महासंचालक कार्यालयाकडून पोलीस नाईक पद रद्द करून त्या संवर्गातील कर्मचाऱ्यांना इतर पदांमध्ये वर्ग करण्याचा निर्णय होऊन एक वर्ष उलटलं, तरी त्यासंदर्भातील प्रक्रिया औरंगाबाद आयुक्तालयाअंतर्गत रखडलेला आहे आणि यामुळे 600 पेक्षा जास्त पोलीस नाईक कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आणि खदखद पसरली आहे। रत्नागिरीतील दापोली दाभोळ प्रवाशांच्या सोयीसाठी दिवसभर बस फेऱ्या सुरू असतात, मात्र एसटी महामंडळाच्या दाभोळ वाहतूक नियंत्रण कक्षाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे, त्यामुळे वाहतूक नियंत्रक प्रवाशांना बसण्यासाठी जागा नाही, त्याचबरोबर या ठिकाणी पायाभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होते। रत्नागिरीतील दापोलीमध्ये हिंदू राष्ट्र जनजागृती सभा पार पडली, यावेळी हिंदू राष्ट्र स्थापनेची गरज असल्याचं मत सभेमध्ये व्यक्त करण्यात आलं, तसंच आता लव जिहाद वक्फ बोर्ड यावर सुद्धा हल्लाबोल करण्यात आला। शिर्डी ते मुंबई या टप्प्याच्या कामाचा वेग वाढवला असून शिर्डी ते भरवीर अशा 80 किलोमीटरच्या महामार्गाचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे। हे काम मार्चमध्ये पूर्ण करून हा टप्पा मार्च अखेरीस वाहतुकीसाठी खुला करण्याचे एमएमआरडीसीचे नियोजन आहे। भिवंडी तालुक्यातील काल्हेर येथील सिल्वर लाईन फॅशन फॅब्रिक्स कंपनीतील कामगारांनी संगनमत करून 31,19,000 रुपये किमतीचं कापड चोरल्याची घटना समोर आलेली आहे। या प्रकरणी नागपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या प्रयत्नातून भिवंडी लोकसभा मतदारसंघातील आदिवासी गाव पाण्याचा कायापालट होणार आहे। केंद्र सरकारच्या पंतप्रधान आदर्श गाव योजनेमध्ये 121 गावांचा समावेश करण्यात आला असून रस्त्यांसाठी 71 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय। नवी मुंबईतील आपल्या मतदारसंघात पुनर्विकास करण्याच्या नावाखाली माझ्या नावाचा वापर करतायत, याबाबत आपल्याकडे अनेकांनी तक्रारी केल्या असून त्यांची नावं आपण सर्वांसमोर उघड करून याबाबत येत्या अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचं आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितलंय। राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांची पनवेलमध्ये सभा संपन्न झाली, यावेळी भाजपवर टीका केली असताना मागील निवडणुकीमध्ये फसवल्याचा आरोप त्यांनी केला, तसंच आगामी निवडणुकीमध्ये स्वतंत्र लढणार असल्याचं सांगून स्वबळाचा नारा दिला। नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये गेले अनेक वर्ष ठेकेदारीवर असलेले कर्मचारी यांना राज्य सरकारनं मोठा दिलासा दिला असून राज्य सरकारच्या आदेशानं या सर्व कामगारांना कायम करण्यात आले। पनवेल महानगरपालिकेचं 2,200 कोटी रुपयांचं अंदाजपत्रक स्थायी समितीमध्ये मंजूर करण्यात आलेलं आहे। यामध्ये झोपडपट्टी सुधारणा, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, वैद्यकीय आणि आरोग्य सेवा, तसंच अग्निशमन सेवा, शिक्षण, सिडको भूखंड हस्तांतरण यासह ग्रामीण भागातील विकासावर देखील भर देण्यात आली आहे। बदलापूर पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाण पुलावरील होल्डिंग्जमुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली होती। न्यूज 18 लोकमतनं याबाबतची बातमी दाखवल्यावर पालिका प्रशासनाकडून हे होल्डिंग्ज हटवण्यात आलेले आहेत। पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून उपनगर परिसरात 56 मार्गावर 5 रुपयांमध्ये सुरू असलेली अटल सेवा तोट्यामुळे बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे। ही सेवा बंद झाल्यामुळे प्रवाशांच्या खिशाला झळ बसणार आहे। भिवंडी शहरातील महापालिकेच्या शाळेत सोयी सुविधा नसल्यानं मनसे आक्रमक झाली। शौचालयाची दुरवस्था, शाळेतील अस्वच्छता याचा निषेध करत मनसेनं प्रशासकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरत निवेदन दिलं। गडचिरोलीमधील अतिदुर्गम भागात असलेल्या झिंगानूरमध्ये पाणीटंचाई निर्माण झालेली आहे आणि विहिरीतील दूषित पाणी पिण्याची वेळ आता स्थानिक आदिवासी बांधवांवर आली आहे। धुळ्यामध्ये मुंबई आग्रा महामार्ग परिसरात एसीबीनं मोठी कारवाई केलेली आहे। टोल नाक्याच्या फायनान्स अधिकाऱ्याला 7 लाखांची लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली असून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पत्नी सासरी येत नसल्याच्या रागातून पतीनं कोयत्यानं वार करून हत्या केल्याची घटना चाळीसगाव तालुक्यातील पिंपरखेडा तांडा इथे घडलेली आहे। या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। व्हॉट्सअपवर आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यानं वाशिमच्या जवळका गावातील तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली।
मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर बोरघाटात मालवाहू ट्रकच्या केबिनला अचानक आग लागली। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। महाराष्ट्र सुरक्षा बल आयआरबी कर्मचारी तसंच खोपोली फायर ब्रिगेड आणि देवदूत रेस्क्यू टीमने आगीवर नियंत्रण मिळवलं। मुंबई नाशिक महामार्गावर आसनगाव येथील रेल्वे ब्रिजचं काम चालू असताना भरधाव कार डिव्हायडरला धडकून विरुद्ध दिशेने येणाऱ्या बाईकवर आदळली आणि या अपघातात बाईकवरील दोन तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। पालघरमध्ये पैसे नव्हे तर एनओसीसाठी दारूचा खंबा लाच म्हणून मागण्यात आला। पालघरच्या लाचलुचपत विभागाने धडक कारवाई करत या पेटाड वनपालांना रंगेहात अटक केली आहे। यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यामध्ये वाघाचं दर्शन घडलेलं आहे। इथल्या टिपाई गॅलेक्सी रिसॉर्टजवळ वाघ फिरत असताना पर्यटकांनी त्याला आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलं। चंद्रपुरात आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारानं 6 दिवसीय क्रीडा महोत्सवाला प्रारंभ झालेला आहे। पुढील 6 दिवस चंद्रपूर शहरातील 10 स्थळांवर विविध खेळ प्रकारांचं आयोजन केलं जाणार आहे। जळगावातल्या बोदवड तालुक्यातील येवती इथे साईबाबा मंदिरात साई पारायण महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। याला भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। यावेळी कलश दिंडी सोहळ्यात तरुणींनी लेझिम खेळत आनंद लुटला। भिवंडी शहरातील वीज दरवाढीचा फटका यंत्रमाग उद्योगाला बसत असल्यानं समाजवादी पार्टी आक्रमक झाली आहे। वीज दरवाढीच्या विरोधात समाजवादी पार्टी आंदोलन करणार असल्याची माहिती आमदार रईस शेख यांनी दिली आहे। हिंगोलीच्या औंढा नागनाथ येथील ज्योतिर्लिंग नागनाथ मंदिरात रथोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। हर हर महादेवच्या गजरात मंदिराला 5 प्रदक्षिणा घालण्यात आल्या। कसबा पोटनिवडणुकीसाठी मुख्यमंत्री शिंदे हे मैदानात उतरलेले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संध्याकाळी 5 वाजता रोड शो करणार आहेत। त्यानंतर संध्याकाळी 7 वाजता त्यांची जाहीर सभा होणार आहे। कसब्यातील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दौरा करणार आहेत। ते दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 3 सभा घेतील। चिंचवडमध्ये ते पत्रकार परिषद देखील घेणार आहेत। आज मातोशी व दापोलीखेड विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते शक्ती प्रदर्शन करणार आहेत। दुपारी 12:30 वाजता मुंबई आणि गावचे पदाधिकारी कार्यकर्ते मातोशीवर येणार आहेत। माजी आमदार संजय कदम, सूर्यकांत दळवी, भास्कर जाधव आणि अनंत गीते हे सहभागी असतील। चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक लागायला नव्हती पाहिजे असं मत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेलं आहे। भाजपचा अगोदरपासूनच पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा आग्रह होता असं देखील फडणवीस म्हटले। चिंचवड पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावात महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांचे बॅनर्स झळकावण्यात आलेले आहेत। अजिंठा चौफुली इथे कलाट्यांच्या शिट्टी या चिन्हाचे बॅनर्स लावण्यात आले। पुण्यामध्ये सुरू असलेल्या एमपीएससी आंदोलनाच्या ठिकाणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट दिली। यावेळी शरद पवार थेट विद्यार्थ्यांमध्ये सामील झाले आणि त्यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली। या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासोबत आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ असं सांगत त्यांनी हे आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केलं। त्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं। ठाकरे आणि शिंदे गटाच्या वादानं राज्याचं राजकारण ढवळून निघालेलं आहे। ठाकरे आणि शिंदे यांना जेवढं लढता येईल तेवढं लढू द्या, आम्ही त्यांच्या लढाईचा तमाशा पाहतोय असं वक्तव्य एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी केलंय। शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आज राज्यभर आंदोलन करणार आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सत्ताधारी सोडा विरोधकांचं देखील लक्ष नाही असं म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं संताप व्यक्त केलाय। अहमदनगर जिल्ह्यातील लोणी प्रवरानगर येथे आज महसूल परिषदेचा शुभारंभ होणार आहे। एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा शुभारंभ होणार आहे। सांगलीतील रेल्वेशी संबंधित विविध विषयांवर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली अशी माहिती राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी दिलेली आहे। अराग मिरज येथे रेल्वे अंडर ब्रिज बांधण्याचा प्रस्ताव आहे, मात्र हा प्रस्ताव रद्द करून त्या ठिकाणी रेल्वे ओव्हर ब्रिज बांधण्यात यावा अशी मागणी खाडे यांनी केली आहे। राज्यातील कनिष्ठ महाविद्यालय, विद्यापीठ आणि पदवी महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलेलं आहे। आजपासून हे कर्मचारी कामावर पुन्हा रुजू होणार आहेत। 7वा वेतन लागू करणं, जुनी पेन्शन योजना लागू करणं यासह विविध मागण्यांसाठी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू होतं। गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत। प्रमोद सावंत देवदर्शन निमित्त सोलापुरात येणार असून भाजपच्या अनेक नेत्यांच्या ते भेटीगाठी घेणार आहेत। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या भूमीतील 11 तरुणांनी भक्तीशक्तीचं प्रतीक म्हणून देहूगाव ते दुर्गदुर्गेश्वर तीर्थक्षेत्र शिवनेरी असा 160 किलोमीटरची सायकलवारी केलेली आहे। संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज
यांच्या भेटीची आठवण म्हणून देहूतील या 11 युवकांनी ही वारी केली। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत। यावेळी माळशी रस्ते तालुका अध्यक्ष अजित बोरकर यांच्या कुटुंबाने आयोजित केलेल्या गजी ढोल कार्यक्रमात राजू शेट्टी यांनी ढोल वाजवून पारंपरिक गजी नृत्य सादर केलं। राज्यात अंगणवाडी सेविकांचं आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाला काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी भेट दिली। अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांबाबत सरकार गंभीर नसल्याचा आरोप त्यांनी केला। रत्नागिरीत बदलत्या हवामानाचा काजू पिकावर मोठा परिणाम होत असल्याचं दिसतंय। अतिउष्ण वातावरणामुळे मोहर करपा फळावर डाग पडणं विविध प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव काजू पिकावर होतोय। तसंच बदलत्या वातावरणामुळे काजूला मोहर येणं बंद झालंय त्यामुळे काजू बागायतदार शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। गोंदियात 14 महिन्यात 84 बसमधून विद्यार्थ्यांचा अवैधपणे प्रवास सुरू आहे। या अवैधपणे धावणाऱ्या स्कूल बसवर परिवहन कार्यालयानं कारवाई करत 7,70,000 दंड वसूल केला। धुळ्यामध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्यातील कुस्ती संघटनांमुळे वाद निर्माण झालेला आहे। ज्या दोन संघांना या स्पर्धेमध्ये सहभागी करून घेण्यात आलं नाही त्यांनी आयोजन समितीवर गंभीर आरोप केले। चिंचवड विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारासाठी अजित पवार आणि आदित्य ठाकरे यांनी रोड शो केला। रोड शोचं ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी आणि फुलांचा वर्षाव करत स्वागत करण्यात आलं। पिंपरी चिंचवड निवडणुकीमध्ये काँग्रेसला धक्का बसलाय। काँग्रेसचे प्रदेश सचिव सचिन साठे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। काँग्रेसमध्ये उपेक्षा होत असल्याचं सांगत काम करण्याची मानसिकता उरली नसल्याचं त्यांनी पत्रात म्हटलंय। शरद पवार आणि अजित पवार यांचा दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या डोक्यावर जोपर्यंत हात होता तोपर्यंत खऱ्या अर्थानं जगताप यांचा राजकीय उत्कर्ष झाला होता। त्यानंतर भाजपमध्ये गेल्यावर त्यांची वाटच लागली असा दावा धनंजय मुंडे यांनी केलाय। शिक्षण क्षेत्रामध्ये मोठी आव्हानं आहेत। जगात बुद्धिमान मुलांची गरज आहे त्याप्रमाणे शिक्षण देण्याची गरज आहे। ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज या युनिव्हर्सिटीज सोबत करार केलेला आहे असं शरद पवार म्हटले। ग्रामीण भागात पहिल्यांदाच महसूल परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि वाळूचे नवीन धोरण दाखल्यांचं वितरण जमीन मोजणीचा प्रश्न यासह विविध विषयांवर महसूल परिषदेमध्ये मार्गदर्शन आणि चर्चा होणार आहे अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली। सोलापूर जिल्ह्यातील नंदेश्वर गावात अज्ञात माथे फिरून दगड आणि धारदार शस्त्रानं 3 महिलांची हत्या केली आहे। घरगुती वादातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। जळगावमध्ये खून खटल्यातील संशयित आरोपींना जिल्हा न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं। त्याचवेळी जमीनवरील संशयित आरोपी सोबत असलेल्या तरुणाकडे चॉपर आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली। त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेनं आरोपीला अटक केली। मुरुड तालुक्यातील उरसोली गावात पिण्याच्या पाण्यासह अनेक समस्या आहेत। महिला काही किलोमीटर अंतरावर जाऊन पायपीट करून डोक्यावरून पाणी आणतात तर गावात 20 दिवस आडपाणी येतं त्यामुळे पाण्याचा प्रश्न कायम असल्यानं ग्रामस्थ आक्रमक झाले। रत्नागिरीतील शिरगाव परिसरात खाडीला भरती आल्यामुळे शेतकऱ्याच्या शेतातील भाजीपाल्याचं पीक खराब होऊन मोठं नुकसान झालंय। भरतीचं पाणी वारंवार शेतात घुसतं यासाठी प्रशासनाकडे पत्र व्यवहार करून देखील काहीच उपयोग झाला नाही आणि त्यामुळे प्रशासन शेतकऱ्यांच्या समस्या सोडवणार का हा प्रश्न आता शिरगाव वासियांसमोर उभा ठाकलाय। 12वीच्या परीक्षेत बोर्डाकडून मोठी चूक झाली आहे। 12वीच्या इंग्रजी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्न 3 A3 आणि A5 या क्रमांकाच्या प्रश्नाऐवजी उत्तर छापलंय। यावर बोर्डाकडून खुलासा करण्यात आला असून त्रुटींबाबत योग्य निर्णय जाहीर केला जाईल असं बोर्डानं स्पष्ट केलंय। जालना जिल्ह्यातील सेवली येथे 2 परीक्षा केंद्रावर जिल्हाधिकाऱ्यांनी अचानक भेट देऊन 16 कॉपी बहाद्दरांना रंगेहात पकडलं। या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षण अधिकाऱ्यांना तपासणी करून कारवाई करण्याचे निर्देश दिलेत। कॉपीमुक्त परीक्षा करण्यासाठी महसूलच्या नेमण्यात आलेल्या पथकांवर शिक्षकांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। पथकं नेमणं म्हणजे शिक्षकांवर अविश्वास दाखवणं आहे त्यामुळे परीक्षा पद्धतीच रद्द करण्यात यावी अशी मागणी अजय भोयर यांनी मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री यांना निवेदन पाठवून केलेली आहे। भंडारा जिल्हा प्रशासनानं कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्याचा विडा उचललेला आहे मात्र परीक्षेच्या पहिल्याच दिवशी काही परीक्षा केंद्रांवर सुसाट कॉपी चालल्यानं या अभियानाचा फज्जा उडालाय। अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात दलालांनी अनेकांना बोगस रेशन कार्ड देऊन गंडा घातलाय। महसूल विभागाकडून रेशन कार्ड मिळवण्यासाठी पैसे द्यावे लागत असल्यानं अनेक निराधार कुटुंब लाभापासून वंचित राहत आहे।
एखाद्या माणसाच्या अंत्ययात्रेलाही होणार नाही एवढी गर्दी चक्क वानराच्या अंत्ययात्रेला लातूर जिल्ह्यातल्या बुधडा इथे झाली होती। ग्रामस्थांनी टाळ मृदुंगाच्या गजरात वानराचा अंत्यविधी केला। बुधडा इथे ट्रकच्या धडकेने वानराचा दुर्दैवी अंत झाला होता। रत्नागिरी जिल्ह्यातील आडे बोरथळ रस्त्यावर माकडांच्या दोन गटात तुंबळ हाणामारी लागली होती। माकडांच्या दोन गटातील लढाईचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असल्याने रस्त्यावरून महिला आणि बालकांना एकटं फिरताना भीती वाटते। धुळे जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरात 5 अंश सेल्सिअस तापमान वाढ झालेली आहे। एकीकडे रात्री थंडीचा कडाका असताना दिवसा प्रचंड उकाडा जाणवतोय। तापमानातील या बदलांमुळे साथ रोगांचा फैलाव झपाट्याने होताना पाहायला मिळतोय। मोदी सरकारची तथाकथित जनविरोधी धोरणं सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीनं चंद्रपुरात चित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय। काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांच्या वतीनं या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं। बीड शहरातील झोपडपट्टी रहिवाशांच्या आरोग्यासाठी सुरू करण्यात आलेली आरोग्यवर्धिनी योजना रखडल्याचं दिसून येत आहे। औषधांच्या अभावी जिल्ह्यातील 28 आरोग्यवर्धिनी केंद्र 10 महिन्यांपासून बंद असल्याचं समोर येत आहे। राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्र केसरी बैलगाडी स्पर्धा भरवलेले आहेत आणि राज्यातून या स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळालाय। या स्पर्धेला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी हजेरी लावली। वाशिमच्या कारंजा येथे एक दिवसीय गुरुचरित्र पारायण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यासाठी देशभरातील 2 लाखांहून अधिक भाविक कारंजा नगरीत दाखल झाले होते। गुरुचरित्र पारायण संपल्यावर सर्वांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं। स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी विदर्भ राज्य निर्माण समितीनं पूर्व आणि पश्चिम विदर्भातून विदर्भ निर्माण यात्रा सुरू केलेली आहे। विदर्भाच्या दोन्ही टोकावरून सुरू झालेली विदर्भ निर्माण यात्रा येत्या 5 मार्चला नागपूरला पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी मोठी जाहीर सभा आयोजित करण्यात आली। धुळे जिल्ह्यातील 1000 शेतकऱ्यांनी कापूस घरात साठवून ठेवलेला आहे। मात्र कापसाचे दर वाढण्याऐवजी कमी होत असल्यानं शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे। ही आर्थिक कोंडी सोडवण्यासाठी शासनानं पुढाकार घ्यावा अशी मागणी कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे। उस्मानाबाद बाजारपेठेतील सोयाबीनच्या दरातील चढ उतारानं बळीराजा चांगलाच बेटाकुटीला आला असून 4 महिन्यात 1500 सोयाबीनचे भाव कमी झालेले आहेत। अपेक्षित भाव मिळण्याच्या अपेक्षेनं माल घरात साठवून ठेवलेल्या शेतकऱ्यांच्या अपेक्षेवर पुन्हा एकदा पाणी फिरलंय। जळगाव चाळीसगाव रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे पाचोरा येथील जारगाव चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आलं होतं, त्यामुळे प्रशासनाला खडबडून जाग आली आहे। बीडच्या मांडेखेल नागपिंपरी इथे सब स्टेशन त्वरित सुरू करा या मागणीसाठी गावकऱ्यांनी महावितरणच्या उपविभागीय अभियंत्याला घेराव घातला। 15 दिवसात मागणी मान्य करा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा गावकरी मंडळींनी दिलाय। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं मंचर शहरातून उपविभागीय कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला। कृषी पंपासाठी दिवसभर लाईट मिळावी आणि बिबट्यांचं शेतकऱ्यांवर होणारे हल्ले वाढले असून त्वरित बिबट्यांचा बंदोबस्त करावा या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता। अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलेलं आहे, त्यामुळे बीड जिल्ह्यातील 1,90,000 बालकांच्या पोषण आहाराची वितरण व्यवस्था विस्कळीत झाली आहे। सांगली महापालिकेच्या घरपट्टी वसुलीच्या विरोधात दलित महासंघाच्या वतीनं विरोध करण्यात आलेला आहे। या विरोधात थेट महापालिकेवर उंट आणि शेळी घेऊन दलित महासंघाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला। जळगाव चाळीसगाव रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना अडचणीचा सामना करावा लागत असून रस्त्यावर पडलेले खड्डे तात्काळ बुजवावे या मागणीसाठी पाचोरा येथील जारगाव चौफुली येथे महाविकास आघाडीनं रास्ता रोको आंदोलन केलं। या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।